लष्कर अधिकाऱ्यांच्या स्टाफसाठी असलेल्या बंगल्यामध्ये दारू पिण्यावरून झालेल्या वादातून एकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची घटना काल मध्यरात्री घडली. या प्रकरणी खडकी पोलिसांनी 5 जणांवर गुन्हा दाखल केलाय. यामध्ये राजेश राजू स्वामी, सागर अशोक उंबरकर, धीरज गवळी, रेणुका परदेशी आणि राधा राजू स्वामी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे असून पोलिसांनी 2 महिलांना ताब्यात घेतले. गोपाळ अर्जुन कांबळे असे खून झालेल्याचे नाव आहे. लष्कर अधिकाऱ्यांच्या स्टाफसाठी असलेल्या बंगल्यामध्ये दारू पिण्यावरून झालेल्या वादातून एका डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची घटना घडली. ही घटना खडकी बाजारमधील बंगला नंबर 23 येथे मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली. रात्री खडकी पोलिसच्या हद्दीमध्ये 12 ते 6 वाजच्या दरम्यान बेस आर्मी वर्कशॉप खडकी सर्वन कॉर्ड या ठिकाणी खुनाचा प्रकार घडलेला आहे. या खुनाच्या प्रकारामध्ये फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. पुढील तपास चालू आहे.